केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र निलेश आणि नितेश राणे हे सातत्यानं महाविकास आघाडीला टार्गेट करत असतात आणि विशेषतः यात राणे कुटुंबियांच्या निशाण्यावर ठाकरे कुटुंबीय सातत्यानं असतं अर्थातच ठाकरे आणि राणे असा संघर्ष नेहमीच पाहायला मिळतो मात्र आता मुद्दा थोडा वेगळा आहे नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजप नेते निलेश राणे यांनी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरच सळकून टीका केली आहे खासदार सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडिओ ट्विट करत निलेश राणे यांनी ही टीका आहे तर याआधी देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाचा धागा पकडून निलेश राणे यांनी एक ट्विट केलं होतं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये आहे केंद्र सरकारनं एम्पेरिकल डेटा द्यावा असं राज्य सरकारचं म्हणणं आहे हीच मागणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये तीनशे सत्यात्तर अंतर्गत केली होती आणि निलेश राणे यांनी त्यावरूनच सुप्रिया सुळे यांना टोला लगावला होता तीनशे केंद्र सरकार किंवा कुठल्याही खात्याचा मंत्री सभागृहात उत्तर देत नाही तशी तरतूदच नाही मग या अंतर्गत हा महत्वाचा प्रश्न हा प्रश्न विचारून काय होणार आहे टाइमपास कशाला असा सवाल निलेश राणे यांनी याआधी देखील केला होता आणि आता पुन्हा सुप्रिया सुळे यांच्या भाषणावरूनच राणे यांनी आता टीका केली आहे शरद पवारांना लोकांच्या भावनांशी काहीही देणं घेणं नाही असं निलेश राणे म्हणाले आता प्रश्न उपस्थित होतो निलेश राणे असं का म्हणालेत आणि त्याबरोबरच खासदार सुप्रिया सुळे भाषणात काय म्हणाल्या होत्या ते आधी पाहूयात येण्याचा योग आला आणि इलेक्शनच्या आधी जो इच्छुक असेल ना हे राष्ट्रवादीचा ट्रॅक रेकॉर्ड सांगते दोन गोष्टी होतात आपल्याला एक ईडीची नोटीस आली तर पडला तर मग आपली सीट शंभर टक्के निवडून येते आता तिकीट कोणाला मिळेल मला माहिती नाही ते आणि जे जे इच्छुक जर इथे उभे असतील आणि त्या पावसात थोडे तरी भिजले असतील तो पप्पू पास हो गया काय काळजी करू नका तुम्ही त्याच्यामुळे हा पाऊस पडल्याचा मला आनंद आहे काहीतरी गोड बातमी थोड्या काही महिन्यात नक्कीच आपल्याला या भागातून मिळेल मात्र आता भाजप नेते निलेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांच्या याच भाषणाचा समाचार घेत एक ट्वीट केलंय की ज्या सभेच्या वेळेला पाऊस पडला आणि लोकांनी आदर ठेवण्यासाठी मतदान केलं पण खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय की पवारांना लोकांच्या भावनेशी काही घेणं देणं नाही फक्त निवडणूक महत्वाची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपेक्षा खासदार सुप्रिया सुळेंना इतरांवर आणि निसर्गावर जास्त विश्वास दिसतो असं ट्विट निलेश राणे यांनी केलंय तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे निलेश राणे आणि नितेश राणे हे सातत्यानं शिवसेनेच्या मंत्र्यांवरच टीकेची जोड उठवताना उता दिसत होते मात्र आता निलेश राणे यांनी ही टीकेची जोड राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याच मुलीवर अर्थातच खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर उठवली आहे आता निलेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावर काय भूमिका घेणार काय उत्तर देणार हेच पाहणं महत्वाचं ठरेल तर गेल्या काही दिवसांपासून अर्थातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यापासून ठाकरे आणि राणेवाद उभ्या महाराष्ट्रानं पाहिलाय मात्र आता पवार आणि रानेवादाची ठिणगी पडलीये आणि यानंतर पवार आणि रानेवादाचा नवा अंक पाहायला मिळू शकतो मात्र या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ती प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही जर आमचा हा व्हिडिओ युट्यूबवर बघत असाल तर आमच्या एच डब्ल्यू न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती बघत असाल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका